कि बारामतीचा जो गडी कसा आला मी मेलो ब्रह्मदेवाला विचारणार आहे वर गेल्या गेल्या ह्याच्या स्पेअरपार्ट कुठलं घातलं त्याला एवढा जो गडी हुशार झाला कसा मला वाटतंय ते ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असं अहो एवढा विलंदर माणूस राजकारणामध्ये कधीही मिळणार नाही आणि म्हणून निश्चितपणानं या महाराष्ट्राला लुटण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे आणि म्हणून मी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की आपण संघटितपणाला हे सरकार आपल्याला खालवायचं आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं राज्य आपल्याला आणायचं आहे. गोपीचंद पडळकरला परत एकदा मी मनापासून धन्यवाद देतो की गावगड्यातला माणूस मातीशी ना त्या माणसानं टिकवली मातीसाठी तो लढत राहिला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.